नमस्कार आज आपण पाहणार आहोत एम पी एस सी संयुक्त परीक्षेच्या जे आयोगाने इयर प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं विश्लेषण तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन व्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण सुरू करतो आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि यामध्ये आपण पाहणार आहोत भाग एक या अगोदर आपण इंडियन पॉलिटी पाहिलेला आहे म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्था पाहिलेली आहे यानंतर आपण काय पाहिलं तर भारताचा इतिहास पाहिला महाराष्ट्राचा इतिहास पाहिला आणि हे आपला चौथं सेक्शन आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्राचा भूगोल यावर आयोगानं कंबाईनच्या परीक्षेत प्रिव्हिस इयरचे जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवर्तीय विस्तार बरोबर आहे एक पर्याय पंधरा डिग्री चव्वेचाळीस मिनिटं उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिटं उत्तर दुसरा पर्याय पंधरा मिनिट पंधरा डिग्री ते चव्वेचाळीस मिनटं दक्षिण ते बावीस डिग्री सहा मिनिटं दक्षिण तिसरा पर्याय सोळा सॉरी पंधरा डिग्री ते तीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री आठ मिनिट उत्तर चौथा पर्याय पंधरा डिग्री ते तीस मिनिट दक्षिण ते बावीस डिग्री आठ मिनिट दक्षिण आता हे आपल्याला सर्व नवीच्या जुन्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा भूगोल एक पुस्तक आहे ते तुम्हाला आता नवीन सिलेबसमध्ये आहे का पहा नाही तर जुन्या सिलेबसचं जे आहे पिंक कलरचं त्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये हे सर्व व्यवस्थित दिलेलं आहे आणि यामध्ये बहुतांश प्रश्न तिथून रिपीट झालेले आपल्याला पाहायला भेटतात तर महाराष्ट्राचा अक्षयवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार आपल्याला माहीत असायला हवा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत प्रशासकीय विभाग आहेत तालुके किती आहेत महाराष्ट्राचा आकार कसा आहे महाराष्ट्र हा कोणत्या खडकाळ बनला आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणते मृदा आहे महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या नद्या किती आहेत महाराष्ट्रामध्ये पर्वत कोणकोणते कुं आहेत कोणत्या पर्वतांनी नद्यांची प्रदेश विभागलेला गेलेला आहे असे भूगोलामध्ये प्रश्न येतात आता अक्षवर्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार पूर्व पश्चिम लांबी दक्षिण उत्तर लांबी हे आता प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न पाहायला भेटतील महाराष्ट्राचा भूगोल आहे नवीचं जुनं पुस्तक किंवा तुम्ही जर स्टँडर्ड रेफरन्स वापरणार असाल तर सौदी सरांचं सौदीचं बुक आहे भूगोलाचं ते वापरा जेणेकरून हे प्रश्न डायरेक्टली आपल्याला तिथून आलेले पाहायला भेटतात कारण ऑब्जेक्टिव्ह डाटा असतो कोणतंही चांगलं बुक तुम्ही स्टँडर्ड वापरले तर त्याच्यामध्ये तो डाटा व्यवस्थित असतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो आता महाराठाचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे पंधरा डिग्री ते चव्वेचाळीस मिनटं उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनटं उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनटं पूर्व ते ऐंशी डिग्री चोपन्न मिनटं पूर्व मग हे आता आपल्याला कुठं आहे तर पंधरा डिग्री चव्वेचाळीस डिग्री उत्तर ते बावीस डिग्री सहा उत्तर हे एक पर्यायामध्ये त्यामुळे पर्याय एक हे उत्तर आहे दुसरा पर्याय दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे एक दोनशे पॉइंट सहा झिरो लाख हेक्टर दोन दोनशे सात पॉइंट सहा झिरो लाख हेक्टर तीन तीनशे सात पॉइंट सात झिरो सा लाख हेक्टर चार तीनशे अठरा पॉईंट सहा झिरो लाख हेक्टर आता यामध्ये महाराष्ट्र जो आपण भूगोल पाहतो त्यामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे किती क्रमांकाला हे पण पाहून ठेवा पहिलं काय दुसरं कोण आहे तिसरं कोण आहे सर्वात कमी क्षेत्रफळ कोणाचं आहे महाराष्ट्राचं किती क्षेत्रफळ आहे पहिले पाच राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असणारे शेवटची पाच कमी क्षेत्रफळ असणारे राज्य जेणेकरून आपल्याला उतरता क्रम चढता क्रम आला तरी आपल्याला सांगता येतं मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे किती टक्के आहे ते भारताच्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती त्यामध्ये किती क्षेत्रफळावर किती लोकसंख्या वसलेली आहे असं एवढं विचारलं जातं आपल्याला आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी आहे म्हणजे याचं आपला किती आहे तर पहिल्यांदा राजस्थान आहे दुसऱ्यांदा मध्य प्रदेश तिसऱ्यांदा महाराष्ट्र आहे राजस्थानचं किती आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किमी मध्य प्रदेशचं किती आहे तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौरस किमी आणि महाराष्ट्राचं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी हा पर्याय आपल्याला कुठं पाहायला भेटतो पर्याय तीनमध्ये मध्ये तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर त्यामुळे उत्तर हे जवळपास ते आहे म्हणजे तीन 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 लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी याच्या उत्तर तिसरं असल्यामुळं तिसरं उत्तर आहे हे लक्षात असू द्या तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौ किमी असून भारताच्या टक्के आहे मी तीमा 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 आत्ता सांगितलं तुम्हाला हे पाठ पाहिजे भारताच्या नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते तर भारताच्या एकूण क्षेत्रा पैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे आत्ताच आपण पाहिलं पा तीनशे सात सातशे तेरा असा अंक एक लक्षात ठेवा तो चौकिमीचा आणि क्षेत्रफळ किती आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के त्यामुळे पर्याय एक हे उत्तर आहे चौथा प्रश्न आहे महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार ते टिंबटिंब ते टिंबटिंब आहे आत्ताच आपण पाहिलं रेखावृत्ती अक्षवर्तीय विस्तार त्यामध्ये रेखावृत्ती विस्तार बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व होतं मग यामध्ये ते उत्तर कुठं आहे तर तीन पर्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक तीन ही आहे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार टिंबटिंब आहे आता महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर विस्तार तुम्हाला सौदीच्या बुकमध्ये व्यवस्थित दिलेला आहे आणखी कोणते फॅक्च्युअल डाटाचे बुक असेल त्यामध्ये पाहायला भेटतं मग नवीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पूर्व पश्चिम लांबी किती आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी किती सातशे वीस आहे त्यामुळे पश्चिम विस्तार आपला कसा आहे हे लक्षात असलं पाहिजे दक्षिण विस्तारापेक्षा मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की पूर्व विस्तार किती आहे पश्चिम विस्तार किती आहे अक्षवृत्त किती आहे रेखावृत्त किती आहे मग त्यानुसार महाराष्ट्राचं सर्व तुम्ही एका पेजवर तयार करून ठेवा महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली प्रशासकीय विभाग किती कधी किती आहेत क्षेत्रफळ किती आहे आणि ह्या अगोदर महाराष्ट्राला काय नाव होतं मुंबई राज्य होतं जेणेकरून छोटे छोटे प्रश्न जरी फॅक्चुअल आले तरी आपले चुकले नाही पाहिजेत कारण कंबाईनची पूर्वपरीक्षा ही फक्त नॉलेज चेक करण्याची आहे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये प्रश्न मेन्स परीक्षेत येतात त्यामुळे याचं उत्तर काय महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर लांबी कशी आहे जरा कमी आहे हे लक्षात असू द्या पूर्व पश्चिम किती आहे आठशे किमी दक्षिण उत्तर किती सातशे वीस कमी पर्याय एक हे उत्तर आहे सहावा प्रश्न आहे महाराष्ट्राची निर्मिती टिंबर रोजी झाली बघा परत मी आत्ता सांगितलं होतं निर्मिती कधी झाली तर राज्याची रा निर्मिती एक मे एकोणीशे साठला झाली यामध्ये एक मे एकोणीशे पन्नास आहे त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर आहे हे लक्षात असू द्या सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मेंढाले एका हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले ही चळवळ संसाधनाच्या जागतिकरणाच्या विरोधातील आहे हे टिंबटिंब गाव महाराष्ट्रात टिंबटिंब आहे म्हणजे आपल्याला विचारले कोणत्या जिल्ह्यात आहे हे गाव बांबूतोड जे आहे जास्त प्रमाणात होत असते तर यामध्ये आदिवासी हक्क का आपण कायदा आणला होता आदिवासी हक्क कायदा म्हणजे पेसा मग या पेसाच्या कायद्यानुसार काय केलं होतं आपण त्या तिथल्या नागरिकांनाच अधिकार दिले होते यामध्ये मग मेंढाले काही गाव आहे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यांनी काय केलं होतं बांबूचं जे तोड होती ते आदिवासी हक्क जतन करून त्यांनी ते करून हे केलं होतं जेणेकरून जागतिक संसाधनांची चळवळ आहे ती काय आहे नेहमीच जागतिक शेद्यामध्ये काय केलं जातं जागतिकरणाच्या छेद्यामध्ये रिसोर्स एक्सप्लॉयटेशन म्हणजे संसाधनांचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो त्याच्या विरोधात त्यांनी हे केलं की वापर करायचा पण जतन करून यामुळे लक्षात असू द्या मेंढालेखा कुठं आहे गडचिरोली याच उत्तर दोन हे आहे लक्षात असू द्या आठवा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या रेखावर त्याच्या दरम्यान भारताचे स्थान आहे आता भारताचे स्थान विचारले भारताचं स्थान महाराष्ट्राचं स्थान कंपेरिझन करून तुम्ही चार्ट करून तयार करू ठेवा आता भारताचा अक्षरतीर्ण रेखावृत्ती विस्तार ही आपल्या लक्षात असलं पाहिजे की भारताची वेळ ठरवणारा रेखावृत्तावरून ठरते आणि ते रेखावृत्ती किती आहे ब्याऐंशी डिग्री तीस मिनटं हे लक्षात असू द्या मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला पाहावं लागतो अक्षवृत्तीय विस्तार डिटेलमध्ये पाहायचा म्हणलं तर आठ डिग्री चार मिनटं ते सदतीस डिग्री सहा मिनटं उत्तर तर अडुसष्ट डिग्री सात मिनिट पूर्व ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनिट पूर्व हे रेखावृत्तीय विस्तार आहे मग हे दोन्हीच्या मधील फरक लक्षात असू द्या किती आहे तर एकोणतीस डिग्रीचा फरक आहे अक्षरवृत्ती आणि रेखावृत्तीयमधला फरक एकोणतीस डिग्रीचा फरक आहे महाराष्ट्रामध्ये लक्षात असू द्या सात डिग्रीचा अक्षरतीयमधला फरक आणि रेखावृत्तीमधला आठ डिग्रीचा फरक आहे अशा पद्धतीने आपण कंपॅरिझन करून हे करा नववीच्या भूगोलाच्या जुन्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी चांगले दिलेला आहे म्हणून आता यामध्ये आपल्याला विचारलं रेखावृत्ती विस्तार भारताचा तर यामध्ये अडुसष्ट डिग्री सात मिनिटं ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनटं पूर्व हे उत्तर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर नवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व लांबे लांबी सुमारे टिंबटिंब आहे मी आत्ता सांगितलं आठशे किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर सातशे वीस किमे तिसरा पर्याय आहे दक्षिण उत्तर साठी आठशे किमी चौथा पर्याय ऍक्च्युअल डाटा असल्यामुळं आपल्याला पाठ असेल तर बरोबर उत्तर हे करता येतात दहावा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब टेकडे आहेत नवीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पहिले दोन तीन पानं शेवटचे दोन तीन पानं तिथं तुम्हाला हे दिलेलं पाहायला भेटतं नकाशेन त्यामध्ये तुम्ही प्राकृतिक भूगोल पाहताना नद्या पर्वत हे व्यवस्थित पाचायला जेणेकरून आपल्याला लक्षात येतं आता महाराष्ट्राचा प्राकृतिक सीमा उत्तरेच काय आहे पूर्वेच काय दक्षिणेत काय पश्चिमेस काय पाहायचं पश्चिमेला डायरेक्टली अरबी समुद्र आहे आपल्याला त्यामुळे पश्चिमेची सीमा ही अरबी समुद्र आहे लगेच आपल्याला कुठं जायचं पूर्वेला पूर्वेला म्हणजे गडचिरोलीकडं तिकडे काय आहे चिरोली टेकड्या आणि अहिरी टेकड्या तिथं झाली पूर्व सीमा नंतर दक्षिण इथे दक्षिण म्हणजे कुठे येणार गोव्याच्या बाँड्रीला आपण येतो गोवा कर्नाटक मग तिकडे काय आहेत तर मांजरा डोंगर डोंगर तांब्रपंडी नदी तेरेखोल नदी चिकोडी रांगा आता आपल्याला राहिलं काय उत्तरेस उत्तरेस म्हणजे कुठं जळगाव त्या भागात आपण गुजरातच्या बॉर्डरला जातो तिथं मग तिथं सातपुडा पर्वत आहे चिखलदरा डोंगर आहेत गाविलगड तिकडे त्यांना म्हणतो तोरणमालचे पठार आहे त्याच्यामध्ये अस्तंबा डोंगर आहे ह्या झाले आपल्या सीमा मग महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे आणि आपल्याला प्रश्नच काय तर उत्तरेस काय उत्तरे पुर्वेश पुर्वेश ते ते तर उत्तरेस काय सातपुडा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत असा प्रश्न आहे त्यामुळे त्या पर्वताच्या पूर्व पूर्वेकडे आपण पाहायला गेलं तर गाविलगडच्या टेकड्या आहेत त्यामुळे याचं उत्तर काय येतं उत्तर दोन येतं म्हणजे डिटेलिंगसुद्धा कधी कधी प्रश्नामध्ये विचारलं जातं मागच्या वर्षीच हा प्रश्न विचारला होता त्यामुळे डिटेलमध्ये गेले त्या पर्वताच्या पूर्वेस काय असं विचारले लक्षात ठेवा पूर्वेस कोणत्या आहेत असं नाही पर्वताच्या पूर्वेस हे असा प्रश्न आहे त्यामुळे जरा फसवा प्रश्न आहे असे प्रश्न बघत जावा दोन उत्तर आहे सातपुडा आणि गाविलगड अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आता कोण गडचिरोलीचा असेल कोण इकडं जळगावचं इकडं सांगलीचं किंवा इकडं मुंबईचं आपल्याला माहीत नसतं कोण कुठे पण साधारण सीमा प्रत्येक जिल्ह्याच्या पाहून ठेवायच्या की आपल्याला अंदाजपणचे एखादं उत्तर लावता येतं आता बघा खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आता पुण्याची उत्तर तालुका कुठं असणार आहे त्या भागात लक्षात घ्यायचं मग काही वेळेस आपल्याला लक्षात येतं की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्यानुसार जर आपण बघायला गेलं तर त्यांनी तालुके सुद्धा कुठले विचार आहेत हे तुम्ही लक्षात हो घेऊ शकता पुणे विभागात सर्वात उत्तरेकडे तालुका आता मेढा कुठं आहे सातारा जिल्ह्यामध्ये चंदगड कुठं आहे कोल्हापूरमध्ये मावळ कुठं आहे पुणे जिल्ह्यात जुन्नर कुठं आहे पुणे जिल्ह्यात मग उत्तरेकडे विचारलंय मग सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जे पुण्याच्या कुठं आहेत दक्षिणेकडे आहेत मग उच्च विचारलं आहे उत्तरेकडे मग उत्तरेकडं काय राहतंय फक्त मावळ आणि जुन्नर मग जुन्नर तालुक्याची बॉर्डर कुठं आहे शिवनेरी आपल्या लक्षात घ्यायचं नगरच्या बॉर्डरला जुन्नर तालुका आहे त्यामुळे त्याची बॉर्डर परत इकडं कोकणाकडे पण नव्हते म्हणून पूर्वेकडे जर आपलं विचारलं सर्वात उत्तरेकडे कोणता तालुका आहे तर जुन्नर हे लक्षात असू द्या सात जर पुणे विभाग विचारलं तर पाच जिल्हे तालुके अठ्ठावन्न महानगरपालिका पाच आहेत राज्याची सीमा त्यांची सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्याला कोणत्या कर्नाटकची जुन्नर पुण्यातील कुठं आहे उत्तरेकडीलचं सर्वात दक्षिणेकडचं काय आहे चंदगड कोल्हापूर हे लक्षात असू द्या त्याच पद्धतीनं नाशिक विभागाचं धडगाव नंदुरबारमध्ये उत्तरेकडचं आहे तर सर्वात दक्षिणेकडे कर्जत अहमदनगरचं आहे कोकणामध्ये तलासरी पालघर जिल्ह्यातलं सर्वात उत्तरेकडचं आहे कोकण विभागात तर सर्वात दक्षिणेकडं दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे नागपूरमध्ये सर्वात उत्तरेकडे रामटेक तर सर्वात दक्षिणेकडे सिरंजा गडचिरोली औरंगाबाद विभागात सोयगाव याला सिल्लोड म्हणतो आपण औरंगाबाद सर्वात दक्षिणेकडे काय औरंगाबाद विभागात उमरगा उस्मानाबाद अमरावतीमध्ये चिखलदरा अमरावती सर्वात उत्तरेकडे तर सर्वात दक्षिणेकडे उमरखेड यवतमाळ लक्षात असू द्या उमरगा उस्मानाबाद उमेरखेड यवतमाळ सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे अमरावती विभागातला एकूण विभाग किती आहेत आपले सहा त्यामुळे जर तुम्हाला प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळानुसार चर्चा क्रम उतरता क्रम जर विचारला जातो मग क्षेत्रफळानुसार उतरता क्रम सर्वात मोठा छोटा असं करत गेलं तर तो उत्तरचा क्रम काय पहिल्यांदा औरंगाबाद येणार मोठा नंतर नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि कोकण आणि क्षेत्रफळाच्या दृष्ट्यानं उतरता क्रम मग विदर्भ पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिकचा सा विभागाचा सांगतो मी तुम्हाला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण खानदेश असं भरपूर स्वतःचा फॅक्च्युअल डाटा तयार करून ठेवा प्रश्न आलाय की चुकलेच नाही पाहिजे हे लक्षात द्या याचं उत्तर जुन्नर बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची पश्चिम लांबी किती आहे आत्ताच आपण पाहिलं आता पठाराचं मग अशी आपण पाहिलं महाराष्ट्राची आता ही पठाराची विचारली महाराष्ट्राचं पठार आपल्या लक्षात असलं पाहिजे काय म्हणलं त्याला दक्कनचं पठार म्हणतात मग या पठाराची उत्तरेकडून दक्षिणेकडे जर रांगा पाहिजे म्हणल्या तर सातमाळा अजोंटा त्यानंतर हरिचंद्र घाट बालाघाट आणि नंतर शंभू महादेवर अंगा मग आता आपल्याला विचारलं आहे की पठाराची हे डिटेलिंगमध्ये जास्त विचारलं गेलं पठाराचं विचारलं गेलं असल्यामुळं याची लांबी लक्षात सातशे पन्नास आहे काही वेळेस तुमच्याकडे प्रश्न असतील नसतील पण तुमच्याकडे जर या पुस्तक चांगलं वाचलं असेल आणि प्रश्न डीपमध्ये आला तर साधारण तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला तिथं प्रश्न डायरेक्टली आला तर उत्तर येतं म्हणून जुने प्रश्न पाहणे सर्वात महत्वाचं आहे यासाठीच ही लोकमान्य एम पी एस युपीएसने सुरू केली सिरीज आहे जेणेकरून प्रश्न पुस्तकातून नाही आले नासेच कुठून तरी आले तर जुन्या प्रश्नाच्या आधारे रिपीटेड प्रश्न झाले तर त्याचं उत्तर तुम्हाला यावं जसं महाराष्ट्र पठाराचे पश्चिम लांबी विचारली तर डायरेक्ट सातशे पन्नास किमी तुम्हाला उत्तर आलं असतं हे सौदीमध्ये आहे पण भूगोलाच्या पुस्तकामध्ये असेल तर पहा याचं एक उत्तर आहे तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खाली पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावा तुम्ही फिजिकल जॉग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोल जे नकाशात ते व्यवस्थित बघा महाराष्ट्राची जेणेकरून आपल्याला लक्षात येईल पर्वताच्या उत्तरेकडून आपल्याला जर विचारला असेल तर दक्षिणेपर्यंत यायचे त्यामुळे आता क्रम आपल्याला महत्वाचा आहे आता यामध्ये लक्षात असू द्या कोणकोणते आहेत तर अजंठा आहे सातमाळाला आहे हरिचंद्रगड आहे शंभू महादेव आहे या चार अशा जे करायचे तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे वर कोणता आहे अजंटा अजंटा रांगा कुठे आहेत हे लक्षात असू द्या त्यानंतर मग सातमाळा येणार नंतर हरिचंद्रगड कुठं आहे हरिचंद्रगड हरिचंद्रगड आपल्याला कुठं पाहायला भेटतो तर साधारण कोकण आणि नगर याच्या बॉर्डरवर हरिचंद्रगड आहे आणि शंभू महादेव शंभू महादेव कुठं आहेत तर शंभू महादेवच्या डोंगर रांगा ह्या सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरला आहेत सांगली सातारा पुणे असे तिरकस आहेत म्हणून आपण म्हणतो शंभू महादेवाचं मंदिर शिखर शिंगणापूर ते शिखरसिंगनापूर हे लक्षात असो हरिचंद्रगड आपण कळसुबाईच्या शेजारीच हरिचंद्रगड आहे तिथं आहे आपल्याला ट्रेकिंगला भरपूर जण जातात सातमाळा डोंगररांगा अजंठा डोंगरराग आहे त्यामुळे उत, उत्तरेकडून दक्षिणे याचं म्हणलं तर अजंठा सातमाळा हरिचंद्रगड शंभू महादेव असा आपल्याला याचा पर्याय दोन हे उत्तर आहे चौदावा प्रश्न आहे नकाशातील महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे खालीपैकी कोणता प्रशासकीय विभाग अशा वर्तुळानं तुम्हाला दाखवायची की जि जिल्हा आणि मुख्यालय हे बरोबर असेल त्याचं म्हणजे तो जिल्हा आहे आणि त्याचं मुख्यालय पण बरोबर असणार आहे आता आपल्याला असं विचारलं जातं मग आपण बघायचं पुणे विभागात सातारा जिल्हा मुख्यालय आहे का नाशिक विभागाचं धुळे आहे का औरंगाबादचं औरंगाबाद आहे का नागपूरचं विभागाचं मुख्यालय ना गडचिरोली आहे का तर यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर औरंगाबाद विभागाचं मुख्यालय औरंगाबादच आहे त्यामुळे आपल्याला तेच पर्याय बरोबर येतो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे हे लक्षात असू द्या आता औरंगाबाद विभाग जिल्हे आठ आहेत सर्वाधिक क्षेत्रपनं मोठं असणारा औरंगाबादी विभाग आहे तालुक्यात शहात्तर आहेत हे लक्षात असू द्या पंधरावा प्रश्न आहे खालील विधानांची सत्यता तपासा अ महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसळटकाल ठिकाणी आपल्याला आहे ब महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनामुळे झालेली आहे साधारण महाराष्ट्र आपण म्हणतो दक्कनचे पठार दक्कनच्या पठाराची निर्मितीच कशामुळे झाली लावारसाच्या निर्मितीमुळे झाली मग हा बेगी उद्रेक आहे कानकी कोणता उद्रेक का, आहे हे तुम्हाला पाहावं हो लागेल निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली कधी झालेली आहे सत्तर दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे हा लावा कोणत्या प्रकारचा आहे तर बेसिक प्रकारचा आहे लक्षात असू द्या काय झालं लावा रस पहिल्यांदा संचयन झालं त्यानंतर एकोणतीसवा उद्रेक होऊन शेवटी ते पठार बनलेला आहे पश्चिमेकडे पठाराची जाडी जास्त आहे म्हणजे साधारण विशेषतः मुंबईकडच्या समुद्राकडच्या साईडला अशा जाडी जास्त आहे आणि त्यानंतर परत दक्कनचा पठारा इकडे आपण पूर्वेकडे येत गेलो तर पठाराची जाडी जरा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते पश्चिम लांबी किती आहे सातशे पन्नास किमी आणि दक्षिण उत्तर सुद्धा सातशे पन्नास किमी उंची चारशे पन्नास मीटर आहे निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकांना झालेली आहे हे लक्षात असू द्या एवढं पटराबद्दल माहीत ठेवा त्याचं उत्तर एकच आहे अ आणि ब दोन्ही सत्य आहेत सोळा प्रश्न आहे कोकणचे हवामान हे थंड विषम आणि कोरडे आहेत ब महाराष्ट्र पटराचे हवामान हे उष्ण आणि दमट आहे लक्षात ठेवायचं जिथं हवामान सम आणि विषम कसं ठरलं जातं विषम म्हणजे तिथं तिन्ही ऋतू झाले पाहिजेत उन्हाळा पावसाळा हिवाळा तसं कोकणामध्ये काय होतं दमट वातावरण असतं पाऊस आणि फक्त नॉर्मल उष्णता जास्त हिवाळा तिथं जास्त पडत नाही कारण समुद्र शेजार आहे खारेवाले आणि मतलैवारे त्यामुळं खारेवारे कसे असणार आहेत दमट वातावरणासारखे असणार आहेत त्यामुळे लक्षात असायचं मतलई वारे कुठे असणार आहे तिकडं असणार आहेत त्यामुळे खारेवाऱ्याच्या खारे बद्दल सांगायचं म्हटलं तर हे कशा पद्धतीचं असतं सम पद्धतीनं वारं असणार आहे त्यामुळे समुद्राकाठीची लोकं बघा कशा असतात तिथं स्वेटर घालावं लागत नाही कारण तिथं पाण्यामुळं काय होतं जे आद्रता असते ती त्या प्रमाणात समतोल प्रमाणात राहत असल्यामुळे तिथं उष्णता जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे सम प्रमाणात वातावरण तिथलं टेम्परेचर नेहमी समान पातळीवर असतं त्याचमुळं कोकणाचे जे हवामान आहे ते आपल्याला कसं आहे उष्ण सम आणि दमट तर महाराष्ट्र पटराचं कसं असणार आहे ऊन पडलं तर जास्त पाऊस कधी कधी जास्त पडेल आणि इकडं कधी कधी थंडी पण जास्त पडेल कारण हे त्रिकोणी भागा असतो तो त्यामुळे आपल्याला याचं उलट केलेलं आहे त्यामुळे काय अ आणि ब दोन हे असत्य आहेत हे लक्षात असू द्या याचं दोन हे उत्तर आहे या अगोदरच्या जर सोळाव्या प्रश्नाचं आता सतरावा प्रश्न आहे जालना जिल्ह्याच्या सीमा खालीपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेले आहेत नॉर्मली बघून ठेवायचं कधी कधी जे डीप मध्ये प्रश्न तर आले तर आले नाही तर सोडून द्या कारण आपण काय महाराष्ट्रात कोणत्या विभागात विद्यार्थी कुठूनही परीक्षा देऊ शकतो आपल्याला आपल्या विभागातलंच जरा जास्त पद्धतीनं माहिती करून ठेवायचं जेणेकरून तो आपला प्लस पॉईंट असतो आपल्या विभागातला प्रश्न आला की चुकला नाही पाहिजे हे प्रत्येक विभागावर प्रश्न येणार आत्ताच आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातल्या सीमा विचारल्यात किंवा पुणे जिल्ह्यातला तो, तो पुरेकडचा जिल्हा आता विचारला जालना जिल्ह्याच्या सीमा कुठं आहेत तुम्ही त्या भागातले असाल तर तुम्हाला तो प्लस पॉईंट नाही आला तर घाबरायचं नाही तो प्रश्न स्किप करून पुढं निघून जायचं आता जालना जिल्ह्याबद्दल आपल्याला माहिती आहे असेल तर उत्तर द्यायचं नाहीतर नाही आता जालना जिल्ह्याच्या सीमा औरंगाबाद जळगाव बुलढाणा परभणी बीड या जिल्ह्याचे आहेत मग यामध्ये ते बघायचं कुठं आहे मग त्याचं पर्याय एक मध्ये आहे त्यामुळे याचं उत्तर अ आहे हे लक्षात ठेवायचं नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्याची सीमा आहे अहमदगर अहमदनगर जिल्ह्याला कुणाचे आहे हे पण पाहून घ्यायचं तिथल्या तिथं हे होतं यात अठरावा प्रश्न आहे आपल्याला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभागत कोण आहे आत्ताच आपण पाहिलं सह्याद्री पर्वत काय होतो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग यांना तो विभाजक करतो जसं आपण म्हणतो याला की पाऊस कुणामुळे जास्त महाराष्ट्रात विभागला जातो जलविभाजक म्हणजे नद्या कुणीकडून कुठं वाहतात हे लक्षात ठेवायचं नद्या सह्याद्री पर्वतातून पावणाऱ्या नद्या इकडून आंध्र प्रदेशकडे जाऊन कृष्णा नदी मार्गे कुठं मिळणार हे लक्षात ठेवायचं परत हिकडच्या नद्या कोकणातल्या नद्या कुठं मिळणार अरबी समुद्राला मग जलविभाजक कोण सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वतावर जास्त पाऊस पडला तो इकडे गेला तर मुंबईला आणि इकडून गेला सातारा ह्या भागातला जो पाऊस पडतो सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या भागातल्या नद्या आंध्रमध्ये जाऊन मिळतात म्हणजे ह्या कुठे मिळणार आहेत लक्षात ठेवायचं जलविभाजक कोण होतोय मग सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वतामुळं महाराष्ट्राचा जलविभाजक म्हणजे नद्यांचं कुठून कुठल्या दिशेला व्हायचं हे झालेलं आहे आणि पाऊसही बघा सह्याद्री पर्वताला थटून परत पाऊस कोकणाकडे जास्त पडतो आपल्याकडे कमी पडतो असं नॉर्मली इमेजिनेशनला लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं याचं कोण आहे सह्याद्री पर्वत आता एकोणीसवा प्रश्न जिल्हा आणि तालुका माहीत असेल तर सोडवा नाहीतर स्किप सुद्धा करू शकता पण एका दिवस एखादी एक एक जोडी बरोबर येते आपली त्यामुळे लक्षात घ्यायचं आता नांदेड जिल्ह्यात काय जालना जिल्ह्यात काय बुलढाणा जिल्ह्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात आणि इकडे तालुका दिल्या आहेत भोकरदान कुठं आहे तर कुठं आहे लक्षात ठेवायचं जालना आत्ताच आपण पाहिलं यवतमाळ काय आहे उमरखेड आहे नांदेडमध्ये काय आहे तर भोकर तालुका आहे हे लक्षात ठेवायचं नांदेडमध्ये आता राहिला आपल्याला यवतमाळ मग यवतमाळमध्ये कोणता असणार आहे आत्ताच आपण पाहिलं उमरखेड आणि बुलढाणामध्ये काय असणार आहे तर उमरखेड हे सॉरी संग्रामपूर कारण यवतमाळमध्ये आत्ताच आपण पाहिलं उमरखेड आहे जालनामध्ये बोकर बोकरदन आहे भोकरदन कुणाचा मतदारसंघ आहे आपले मंत्री मान्य रावसाहेब दानवे नांदेड कुठं आहे भोकर भोकर कुणाचा मतदारसंघ आहे असं लक्षात ठेवायचं अशोकराव चव्हाणांच्या तिथं भोकर मतदारसंघ आहे मान्य अशोकराव चव्हाणांच्या तिथं भोकर मतदारसंघ आहे असं लक्षात ठेवायचं जेणेकरून आपले आपण राजकीय घडामोडी वाचत असतो सतत हे तालुके जिल्हे चर्चे असतात मग कुठल्या मतदारसंघातनं कोण निवडून आलं हे पण विचारलं जातं कधी कधी मेन्सला परीक्षेला निवडणुका झाल्या असतील तर त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करून ठेवायचं मग आपल्या लक्षात येतं बोकरदन कुणाचा आहे मतदारसंघ कुणाच्या ह्याच्यामध्ये आहे तर मान्य रावसाहेब दानवेजी भोकर कुणाकडे आहे तर नांदेडमध्ये आहे असं बघितलं तर आपल्याला मग चारही उत्तर आहे राजकारणाचं जर आपल्याला वेळ असतं आपण वाचत असतो मग काही बाबतीत प्रश्न आपल्या तिथून निघालेच पाहिजेत तुम्ही जर राजकारण म्हणतो की आपण हा इकडून निवडून आला तो तिकडून निवडून आला आपण नुसतंच पेपर वाचतो पश्चिम बंगालच्या निवडणुका हे विचार आणि विचारलं किती सीट्स आहेत पश्चिम बंगालमध्ये तर प्रश्नच येत नाही मग काय उपयोग आहे आपण इलेक्शनच्या बातम्या वाचून प्रश्न सुटलेच पाहिजेत याचं उत्तर चार विसावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आत्ताच आपण पाहिलं किती पाच हे लक्षात असू द्या याचं उत्तर दोन हे आहे पुणे जिल्हा माहीत पाहिजे साताराची सीमा आहे कायला सातारा आहे आणखी कुणाकोणाची सीमा आहे तर आपण लक्षात ठेवायचं ठाण्याची सीमा आहे अहमदनगरची सीमा आहे सोलापूरची सातारा आणि रायगड या पाच जिल्ह्याची सीमा कशाला आहे पुणे जिल्ह्याला आहे आणि पुणे सोलापूर औरंगाबाद या जिल्ह्याला प्रत्येकी पाच जिल्ह्याची सीमा आहे असं लक्षात ठेवा फक्त पुणे सोलापूर औरंगाबाद तीनला तीन जिल्ह्यांना पाच जिल्ह्यांची सीमा आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे पाच जिल्ह्याची सीमा पुणे सोलापूर औरंगाबाद एवढं उत्तर लक्षात असू द्या थँक यू अशा पद्धतीनं आपण आज महाराष्ट्र भूगोल पा वीस प्रश्न पाहिलेले आहेत असेच आपण ही सिरीज सुरू ठेवूया तुम्ही लोकमान एम पी एस यू पी एस सीसोबत जोडलेले राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिचितांनाही फॉरवर्ड करा जेणेकरून सर्वांचा अभ्यास होईल कारण आपला स्पर्धक आपणच आहे इतर कुणी आपला स्पर्धक नाही त्यामुळे सगळ्यांना शेअर करून कॉम्पिटिशन त्यांच्यामुळं वाढणार नाही तर तुम्ही जास्त अभ्यास करणार तुम्ही स्वतःचा कॉम्प्युटर बनू शकता आणि टॉप तुम्हाला याचे त्यामुळे कॉम्पिटिटर आपला कमी अभ्यास करतो म्हणून आपण टॉप येईल असं नाही तर तुम्ही स्वतः अभ्यास जास्त करता म्हणून तुम्ही टॉप येणार आहे त्यामुळे स्वतः विश्वास ठेवा अभ्यास चालू करा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करा हेच तुम्हाला लोकमान्य इम्पेसी पी चांगलं राहील थँक्यू थँक्यू व्हेरी मच